गावी गेलो होतो आणि आज आम्ही आलो आहे देव दर्शन करण्यासाठी. तर कोणत्या देवाला आलो ते मी तुम्हाला सांगेन. तर इथं बघू शकता आपलं बुबू आणि सासूबाई कसे बसलेत देव दर्शन करण्यासाठी. तर आम्ही आलो नातेपुतेला. नातेपुतेमध्ये मलजीबुवाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. आणि ह्यांनी ना जिवंत समाधी घेतली होती 1340 का घेतली होती ती सगळी पूर्ण डिटेल मी तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, स्किप करू नका. फ्रेंड्स ही माझे आई आहेत, आई म्हणजे सासूबाई. तर बघा ती कसे हाय करतात. बुगू बघा, बुगू तू पण हाय कर, चल हाय कर. हाय आजी कशी हाय करत होती, तू पण कर हाय. हाय. तर बुगू पण इथं आलाय दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा कसं तर मी जेव्हा बुगू पोटात होता ना तेव्हा 1 महिन्याचा पोटात होता त्यावेळेस पण आला होता इथं. आणि आता ही सेकंड टाइम आलाय बुगू. तर फ्रेंड्स मी तुम्हाला सांगते की मलजीबुवा ह्यांनी जिवंत समाधी का घेतली. मलजीबुवा हे महादेवाचे खूप मोठे भक्त होते. वर्ष 1380 पहिल्यापासून ते खूप मनोभावी भक्ती करायचे महादेवाचे. ते ना जिऊर ते शिखर शिंगणापूर पायी चालत वारी करायचे. एका रात्रीमध्ये त्यांनी जिऊर ते शिखर शिंगणापूर अशी पायी वारी चालत केले. 1380 नातेपुतेमध्ये त्यांनी जिवंत समाधी घेतली, त्यामुळे जिऊरचे सर्वजण त्यांच्या दर्शनाला येत आहेत. तर फ्रेंड्स तुम्हाला त्यांची हिस्ट्री कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि आता 643 कंप्लीट झाली त्यांना जिवंत समाधी घेऊन. आता आम्ही आलो खडकीला. खडकीला म्हणजे त्यांची मावस बहीण राहते आहेत, माझी ननंद. तर जी हिरवी साडी नेसली ना तेच माझी ननंद आहेत. आणि शेजारी त्यांचे 2 मुली आहेत, एका मुलीचं लग्न झालेलं आहे. हे बघा बघू कसं बघतोय. मग रात्री त्यांनी गाडीची पूजा ही केली, तुम्ही बघू शकता. इथं बघू बघा कसा रांगतोय. त्याला ना टाइल्स वरती नीट रांगता येत नाही. गावाला गेला का ती बघू शकता कसा रांगतोय. फ्रेंड्स आमचं जीवर मधलं घर कसं आहे ते तुम्हाला व्हिडिओचे शेवटी बघाय भेटणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघाय, स्किप करू नका. आता आम्हाला जायचं आहे. आता आम्ही कुठे निघणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघाय भेटणार आहे. तर उद्याचं ब्लॉग पण नक्की पहा. तर मी तुम्हाला दाखवते हे आमचं जीवर मधलं घर आहे, तुम्ही बघू शकता. इथं बाहेर गाडी लावलेली आहे. घराचे शेजारी अशी मस्त झाडंही आहेत. आणि घराचं पुढंच एकदम मस्त मोठं लिंबाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही तुळस लावली इथं. आणि यांनी गाडी पुसतात. आणि इथं बघू शकता कोंबड्यांची मस्त जाळी आहे मोठी एकदम. इथं बाहेर बसण्यासाठी मोठा कट्टा केलेला आहे. आणि ही डायनिंग टेबल आहे, वरची काच आत रूममध्ये ठेवलेली आहे. आणि इथं TV आहे, हे किचन आहे, तुम्ही बघू शकता. आणि घर एकदम भरल्यावाने होतं, आम्ही सगळं सामान घेऊन गेलो त्याच्यामुळे एकदम मोकळं मोकळं वाटतंय. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर एक लाईक नक्की करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओसोबत.